नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप नरे आणि तुमचं स्वागत आहे कोकणचं प्रदीप नरे या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आहे दहीहंडी आणि मी आज आहे निकुंबरी गावातील मध्ये. आज आपण बघतो आहे निकुंबरी गावात श्रीकृष्ण जन्म आणि दहीहंडी कशी साजरी करतो. श्रीकृष्णाची मूर्ती वाजत गाजत घेऊन घे, जय आता ते दहीहंडी बांधलो, जय आता ते का आणल्याने. श्रीकृष्णाची मूर्ती मुंबरेश्वर मुंबरादेवी देवाजवळ आणल्याने आहे. मुंबरादेवीच्या काळामध्ये ही गावावर दहीहंडी बांधल्याने आहे आणि त्या आता का श्रीकृष्ण वाजत गाजत आम्ही त्याचे बसवल्या नेलेले. ती बा वर आता दहीहंडी वर दोरी बांधल्याने आहे. जास्त उंच नाही आहे, कमी ठेवलेली आहे आणि जास्त नाही आहे. दहीहंडी बरोबर तिका दोरी एक केळी पण लावली, सफरचंद पण लावलेली आहे. दहीहंडी वाशी एकदम जोरात साजरी करते. ते लहान लहान पोरा बघा वेगवेगळा कलर लावतो. छोटी बाय बघा हातात गुलाल कलर घेऊन घ्या, दादाकला होता. बघा पायपान कसं आहे, पाणी उडवतो आहे. पायपान पाणी उडवून भिजवतच आहे. आता मुंबईत आपला बालदिन उठत, आता तापण बघू नका. आता दहीहंडी फोडूक सुरुवात करतो बघा. आता सगळं एकत्र गोळा होतो, एकावर एक थर लावतले. मग वाटतंही एक किंवा दोन थरातच दहीहंडी फुटतली. एकातच काम होईल. मारू डोळ्यात जात रे झोंकलो. दहीहंडी आता फोडल्या नाही, आता तो खाली उतरलो. फक्त त्याला सलामी द्या. दहीहंडी आता परत वर ओढल्या ना दहीहंडी दोरी. आता लहान मुलांका आता वरचं वगैरे दहीहंडी फोडू ते बघा. लहान लहान गँका चढतो वर. आता दोरी एक रवलेली केळी आणि सफरचंद दोरी ओढून पाडतच खाली. आता प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू दिले, कडक बुंदी एकदम जिथे दात ते कातडी वगैरे. आता बाळ श्रीकृष्णाचं विसर्जन करू. आता त्या नदीवर घेऊन चाललो होतो आम्ही.
तिकडे जाऊन तिकडं आता नदीवर त्याचं विसर्जन करतो. बाळश्रीकृष्ण आम्ही वाजत गाजत नदीवर घेऊन चाललो विसर्जन. गट्टे पण पडत होते आता. तर श्रीकृष्ण घेऊन आम्ही नदीवर येलो. आता नदीवर त्याची पूजा करतो, आरती म्हणतो, गणपती आरती म्हणतो, त्याची आरती करून मग त्याच्यानंतर विसर्जन करतो. रोज पाया पडून जाते कोण चला. तर मित्रांनो, व्हिडिओ आता इथेच संपवते. जर तुमको वेळ आवडला असल्या नक्की लाईक करा, सबस्क्राईब करू विसरू नका आणि जमल्यास शेअर करा. धन्यवाद. हॅलो पाठवायचं होतं होय.